आणि इथे स्नेहा तुम्ही बघताय, स्नेहाला पहिल्यांदा पाट्यावरती वाटण वाटता वेले बरोबर नाही आहे असंच करतात का? घेतलं वाटलं तर मस्त वाटी जाईल ती। त्या दिवशी भाकरी किती टायमाने शिकली आहे? भाकरी आता तिला शिकवची सांग, कोई घेते नाही कोई घेऊन ना। नमस्कार मित्रांनो, मी अश्विन गरज, तुमचं सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे। मित्रांनो, आजली ना आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्याला खूप जण कमेंट करतात की अश्विन दादा, स्नेहा वहिनी, तुमच्या आईयेवची रेसिपी दाखवा, खूप दिवस झाले आईयेवला बघितली नाही। तर आम्ही आत्ता चाललो आहोत आईयेवच्या इथे, म्हणजे आमच्या गावामध्ये चाललो आहोत। सानू स्कूलला गेली आहे। ॲक्च्युली कसं, दोन दिवस सुट्टी असणार आहे, सॅटरडे संडे, तर आम्ही विचार केला आज तिला जाऊ देऊया। जर मंडे ट्यूजडे असतं तर एक आपण सुट्टी पण घेतली असती, पण नाही, नंतर परत तिला घेऊन जाऊया। तर आता आम्ही काय करणार, आईयेवच्या इथे जाणार आहोत आणि आईयेवची तुम्हाला रेसिपी दाखवणार आहोत। त्याच अगोदर आता आपण उल्वेमध्ये जाऊ, काहीतरी मच्छी घेऊ ना। तर चला जाऊया आता मार्केटमध्ये। तर जो कोणी आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल आणि ही व्हिडिओ पाहत असणार तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। मित्रांनो, जर ऑलरेडी तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर या व्हिडिओला लाईक नक्कीच करा। तर आता आम्ही आमच्या बिल्डिंगच्या खाली आहोत आणि बघा, जेव्हा इकडे आलो ना तेव्हा काहीच नव्हता। इकडे तुम्ही बिल्डिंग बघता ना, इकडे बिल्डिंगही सुद्धा नव्हत्या। या सर्व आता नवीन नवीन झालेल्या आहेत बिल्डिंगी। ही एक जुनी होती ना बिल्डिंग सुखम म्हणून, आणि बघा इथे बिल्डिंगच्या समोरच आम्ही जिथे राहतो ना तिथेच एक बिल्डिंग बनते नवीन। तर इथे फ्रुट्स आहेत स्नेहा, घरी फ्रुट्स पण घेऊन जाऊ ना। कसं आहे कलिंगड? कलिंगड कसं आहे? पटात कुठला पण 50 रुपये गोड असणार ना, पण मिठा बिठा का लाल पिठा? मिठावाल्यावर लालवाला निकाल की देतो। आणि इथे खरबूज आहेत ना, हे कसे आहेत? 100 रुपयाचे 2 किलो आहेत। तर आता आपण कलिंगड घेतलं आहेत आणि खरबूज नाही आलं बंद। तर चला आता मार्केटमध्ये जाऊया। ऊस मार्केट आहे, सेक्टर 19 इथे ट्रेनचा मॉल आहे, त्या समोर मॉल समोरच बसलेले असतात। अरे बघा, वेगवेगळी खूप मच्छी आहे इथे। पोपट मासा आहे, टुना आहे, हलवा आहे, मलेट फिश आहे, बोईट बांगडे आहेत, इथे कोलंबी आहे। कोलंबी कशी आहे? 500 रुपयाला 1 किलो 800 रुपयाला। मित्रांनो, ह्या मीनाक्षीताई आहेत, आपण कधी पण आलो ना का या ताईंजवळ मच्छी घेतोय। तर आता आपण टायगर प्रॉन्स घेतलेले आहेत, हे बघा टाकायचे। काही जास्त वगैरे टाकशील का नाही, काही डिस्काउंट वगैरे? भरपूर दिलं आहे आपल्या अश्विन दादा आहेत ना, त्यांच्यासाठी जास्त दिले। अच्छा अच्छा, तर चला आता मस्त की आपण 1/2 किलो कोलंबी घेतलेली आहे, टायगर प्रॉन्स पाऊन किलो दिलेली आहे। चला थँक्यू। तर चला मित्रांनो, आता इथे आपल्याला रिक्षा भेटेल, तर रिक्षाने आज जाणार आहोत। आणि तुम्हाला तर माहिती आहे आपल्याजवळ गाडी नाही, गाडी आपण विकलेली आहे आणि या 1-1.5 महिन्यामध्ये आपली रिक्षा पण येणार आहे नवीन। तर चला कंटिन्यू राहा, ते बघा तिथे रिक्षा लागलेली असते, ते तिथे आता आपण रिक्षा घेणार, डायरेक्टली जाणार घरी। तर आता आम्ही ना मित्रांनो रिक्षामध्ये बसलो आहोत आणि आता आम्हाला इथनं 10 मिनिटं लागणार घरी जायला। चला मित्रांनो कंटिन्यू राहा, आता आपण मच्छी घेतली, आता घरी गेल्यावर बोलूया। तर मित्रांनो, आता आम्ही घरी आलो आहोत आणि हे बघा इथे बाबा पण आहेत। बाबा कसे आहेत? बाबा बसलेले आहेत, तिने इथे आयव आणि स्नेहा। स्नेहा तू काय करते? लसूण सोलते। तर आयव इथे बघा, तुम्ही बघू शकता टायगर प्रॉन्स। आय कितीचे आणले? 400 रुपयाच्या। काय वाटते माग आहे? बरोबर आहे, मस्त टायगर प्रॉन्स। आपली इथे करपाली बोलतात ना, फ्रेश वाटतात। हे बघा याचा काय बनवशील आज? कालवण बनवून तलते। अच्छा अच्छा, तर मग तलणार आहे म्हणजे फ्राय करणार आहे टायगर फ्रॉन्स आणि कालवण बनवणार आहे। मग तुला भरपूर जण विचारतात माहिती आहे का नाही, आयो कुठे आहे, आयो बरेच दिवस झाले दिसले नाही। भाकरी भारी बनवते का? तर आता मस्त पैकी आयो इथे टायगर फ्रॉन्स साफ करते, तुम्ही बघू शकताय, आणि बनवणार आहे कालवण आगरी पद्धतीचा। हा, आणि आगरी पद्धतीचे टायगर प्रॉन्स फ्राय बनवणार आहे। तर चला कंटिन्यू राहा, आता कोलंबी साफ झाल्यावरती आपण बोलूया। तर हे बघा मित्रांनो,
टायगर फ्रॉन्स आहे म्हणजे आता मस्तपैकी साफ केलेले आहेत, आता धुवून घेते. कोंबडे बघा किती ओरडतात, तो बघा कोंबडा. बघा मित्रांनो, आता आयो कोलंबी म्हणजे टायगर फ्रॉन्स फ्राय करणार आहे. इथे चूल पण पेटलेले आहे, चूलवरती पॅन ठेवलेला आहे, इथे स्नेहा पण आहे. आता वाटण वाटणार आहे ना. आता अगोदर मसाला टाकलेला आहे, आगरी मसाला. मग त्यानंतर मीठ टाकलेलं आहे चवीनुसार. मग त्यानंतर हळद टाकलेली आहे आणि मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. अख्खापैकी टाकायला लागेल सर्व आणि एवढा कोथिंबीर सर्व घ्यायचं आणि स्नेहा आता वाटण बनवणार आहे, ते पण पाट्यावरती. दुसरं लसूण चेतन आणि याच्यामध्ये थोडंसं लसूण पण टाकायचं आहे. आणि आता तुम्ही बघू शकता आयोनी पॅनमध्ये सर्व कोलंबे टाकलेले आहेत. आता किती टाईमानंतर आहे पलटी मारायची? पलटी मारेन टाईम म्हणजे 5 मिनिटांमध्ये. तर 5 मिनिटात आपल्याला कोलंबी पलटी मारायची आहे. चुलीवरती ना जास्त टाईम नाही लागत ना या. तर हे बघा आता आहे पलटी मारते कोलंबी म्हणजे टायगर फ्रॉन्स. एकदम साधी आणि सिंपल रेसिपी फ्रायची, पण सुगंध अप्रतिम. मस्त झालेत हे बघा. इसे कहते खाना. आणि इथे स्नेहा तुम्ही बघताय, स्नेहाला पहिल्यांदा पाट्यावरती वाटण वाटता वेले. बरोबर नाही आहे, असंच करतात का? पहिल्यांदा करते, पण काहीतरी मानायला पाहिजे बघ. एकदम परफेक्ट, परफेक्ट म्हणजे आता म्हणजे तू एकदम जी जशी पोझिशन असते ना तशी तू बरोबर करते वाटण वाटायची. आपण पेन वरून घेतलेला आहे पण तो बरोबर नाही ना. त्याच्यात मी प्रॅक्टिस पण केलेली 2-3 वेळा. हे बघा इथे मस्त आहे की आयो टायगर फ्रॉन्स फ्राय करते. सुगंध आला ना, मस्त ना सुगंध. चांगला होतो जेवण झालं तरी चुलीवरचा चांगला लागतो. चुलीवरचं जेवण भारी असतं ना जेवायला या. नको सांगायला तिला, बरोबर तुम्ही दाखवली बरोबर शिकल ना. थोडा थोडा घेतला ना वाटला तरी मस्त वाटी जाईल ती. ते दिवशी भाकरी किती टायमाने शिकली आहे या? भाकरी आता तिला शिकवते सांग, खोई घेते ना. खोई घेऊन ना तिला कशी जेवायची ती आऊ सांगते. तेच मला खोई घ्यायचं विचारायचं. जयाची याच्यातून पटापट होते. तुम्ही आता बघताय स्नेहाला मित्रांनो वाटण वाटता वेले. फर्स्ट टाइम आहे ना म्हणून थोडासा टाइम लागेल. आणि मित्रांनो आता तुम्ही बघू शकताय फायनली टायगर फ्रॉन्स झालेले आहेत. झाले ना या? तर आता उतरवते आणि आता एक सुरुवात करते कालवणला. तर चला कंटिन्यू करा. तर हे बघा मित्रांनो आता वाटण वाटून पण झालेलं आहे आणि आता इथे स्नेहा रेसिपीमध्ये टाकण्यासाठी बटाटा कट करते. आणि इथे कोलंबी आणि वाटणमध्ये घेतलेलं आहे मित्रांनो मिरची, कोथिंबीर, आला, लसूण आणि अख्खे मसाले घेतलेले आहेत आणि खोबऱ्याची एक वाटी घेतलेली आहे भाजलेली चुलीमध्ये ना. आणि मग त्यानंतर रेसिपीसाठी लागणार आहे इथे हळद तुम्ही बघताय, इथे अख्खा मीठ आणि आपला आगरी मसाला, आणखीन तेल. Thank you.
सर्व आता मसाले वगैरे टाकलेले आहेत, शेवटी बटाटा सुद्धा आणि मीठ टाकलेलं आहे, अख्खा मीठ टाकलेला नाही या कोलंबीच्या कालवणामध्ये, आणि मस्त पैकी आता उकल आलेला आहे. मग आहे किती टाइम लागेल? 10-15 मिनिटं लागतील ना? लागतील 10-15 मिनिटं. तर 15 मिनिटात बनणार आहे मित्रांनो टायगर फ्रॉन्सची रेसिपी. तर चला कंटिन्यू. तर हे बघा मित्रांनो फायनली कालवण झालेलं आहे. तर चला आता मस्तपैकी जेवायला बसूया. तर आता तुम्ही बघू शकता इथे आता आयव सर्वांना जेवण वाढते, आयव आणि स्नेहा. स्नेहा काय करते? ताट घेते सर. तर झालेलं आहे रेडी. तर हे बघा मित्रांनो आता आम्ही जेवायला बसलेलो आहे. तर सर्वात पहिला आयव तुम्हाला टेस्ट करून सांगणार. आणि बाबा बाबा कसं झालंय? मस्त झालंय. आणि आयव आता खूप दिवसानंतर आईचे आजचं जेवण कसं झालंय? मस्त आलंय स्नेहा. खूप खूप टेस्टी झालंय. म्हणजे आईच्या हाताची म्हणजे टेस्ट टेस्ट अलगच आहे. खरंच खूप टेस्टी आहे. एकदम मस्त झालेलं आहे आणि जाड पण झालं आहे. एकदम मस्त आणि जाड पण. कसं आलंय विघ्नेश? मस्त झालंय. अच्छा अच्छा अच्छा. तर चला मित्रांनो आता आपण पण सुरुवात करूया. तर हे बघा आयवने बनवलं इथे टायगर फ्रॉन्सचा कालवण. आणि इथे तुम्ही बघताय फ्रायवाला. फ्रायवाला सर्वात पहिले आपण बघूया. हे बघा एकदम सिंपल रेसिपी हा झटपट. मला एकदा दाखवतो. हे बघा तर चला खाऊया. मसाले फ्रायवाली जबरदस्त झाली. आणि इथे तुम्ही कालवण बघताय. आपण भाकरीसोबत टेस्ट करूया. अप्रतिम मित्रांनो कालवणामध्ये ना मस्तपैकी फ्लेवर येतात ना मसाल्यांचे. वाटण टाकलं ते वाटणमध्ये मसाला टाकलेला ना आपण तर खूप छान लागतात. हे बघा टायगर फ्रॉन्स. अप्रतिम झालं मित्रांनो. खरंच एक नंबर झालाय. बोलतात ना चुलीवरचं जेवण आणि तो पण आईच्या आजचा जेवण. आया एक नंबर मस्त बनवलास. तर चला मित्रांनो आता मस्त की आम्ही जेवण घेतो. विचारतान म्हणून त्याची गाडी करते म्हणून येईन तर पहिले यावाचा. गाडी नाही ना आपल्या जवळ ना तर प्रत्येक वेळी यावाच व्हिडिओ बनून जायचो. तर चला मित्रांनो आता मस्त की आम्ही पटापट जेवून घेतो मग नंतर तुमच्यासोबत बोलतो. तर चला कंटिन्यू रा. आता वाजले 3:30 आणि मस्तपैकी आता आम्ही कलिंगड खातो इथे. आणि तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटला आयवच्या हातची टायगर फ्रॉन्सची रेसिपी. रेसिपी जबरदस्त झाली होती. खूप दिवसानंतर आयवच्या हातचं आपण जेवलो ना. आणि तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला आमचा नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. आय होप तुम्हाला आमची आजची व्हिडिओ आवडली असेल. आवडली असेल तर या व्हिडिओला करा लाईक. चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब. तर चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.